पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं वातावरण तापलंय आणि या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आलेले असतानाच तब्बल हे प्रकरण सुरू झाल्यापासून 15 दिवसांनंतर मंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे आले आणि त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यावेळी या गर्दीनंतर खरं तर मोठ्या प्रमाणात सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकासुद्धा झाली, कारण की अगदी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन केलं होतं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते आणि तरीसुद्धा त्यांच्याच एका नेत्याकडून, त्यांच्याच मंत्र्याकडून या आदेशांचं थेट उल्लंघन झालं आणि त्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. आणि यावेळी पोहरादेवी इथे जी गर्दी जमली, त्याची जी भीती होती, त्याचा जो धोका होता, तो आता खरा ठरताना पाहायला मिळतोय. कारण पोहरादेवी इथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी जी गर्दी उसळली होती, त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे की पोहरादेवी येथील या जगदंबा देवीच्या मंदिराचे जे महंत आहेत संत कबीरदास महाराज यांच्यासह तब्बल 19 जणांना आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती जी आहे, जे वृत्त आहे ते समोर येते आणि त्यामुळे कुठेतरी बेजबाबदारपणामुळे आणि आदेशांचं उल्लंघन न केल्याच्या कारणामुळे आता हा जो फटका आहे तो इथल्या इथल्या परिसरामधल्या लोकांना भोगावा लागतोय किंवा पाहावा लागतोय. दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलंय, नेमकं काय प्रकरण आहे पाहूया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर कबीरदास महाराजांनी 21 फेब्रुवारीला कोरोनाची टेस्ट केली होती, मात्र तरीही ते संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबतच होते. कबीरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि संजय राठोड यांनी 23 फेब्रुवारी रोजी महंत कबीरदास महाराज यांची भेट घेतली होती. दरम्यान त्या दिवशी विविध ठिकाणांहून 1000 जण हे पोहरादेवी येथे उपस्थित होते, मात्र या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास संक्रमणाची मोठी भीतीसुद्धा व्यक्त केली जात होती. आणि आता 19 जणांना कोरोना झाला आहे, आणखीही अनेकांना लक्षणं असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे याचा फटका आता किती जणांना बसणार असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान संजय राठोड यांच्या या वाशिम दौऱ्यादरम्यान पोहरादेवी इथे झालेल्या या गर्दीनंतर आणि या संपूर्ण प्रकारानंतर खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा पोहरादेवीतील गर्दीबाबतचे जे कारवाईचे आदेश आहेत ते तात्काळ दिले होते. त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी असं म्हटलं होतं की कोरोनाविषयक जे नियम लागू करण्यात आले, जे आदेश देण्यात आले ते सर्वांना सारखे आहेत आणि जर कुठेही अशा पद्धतीनं या नियमांचं उल्लंघन होत असेल तर प्रशासनानं संबंधितांवर कारवाई करावी. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती आणि संजय राठोड असं म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांना राज्याची काळजी आहे आणि त्यामुळे त्यांनी जे दिलेले हे आदेश आहेत ते बरोबर आहेत. मात्र त्यानंतर आता हा जो फटका बसला आहे, ही जी कोरोनाची लागण झाली आहे, जी भीती व्यक्त केली जात होती ती खरी ठरली आणि त्यामुळे या बेजबाबदारपणाला आता कोण कारणीभूत आहे, फक्त प्रशासनावरच कारवाई व्हावी का, मंत्री महोदयांवर होऊ नये का, असा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुद्धा आता HW मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया. मला हे सांगायचं, गुन्हेगाराला जातच नसते, हे असले गलिच्छ काम करणाऱ्यांना कुठलीही जात नसते. तुम्ही 1 लाखाचा आणा नाही तर 10 लाखाचा आणा, तुम्ही तिथे एवढी माणसं जमवली म्हणून तुम्ही निर्दोष आहात असं होत नाही. तुम्ही बेंबीच्या देठापासून त्या ठिकाणी नारे लावलेत म्हणजे तुम्ही निर्दोष आहात असं होत नाही. ज्या वस्तुस्थिती आहेत त्या तिथेच आहेत, जे प्रश्न आहेत ते तसेच अनुत्तरी आहेत, उलट त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोरोना वाढलेला आहे. ज्या महंतांनी, जे 4-5 होते त्याच्यातले एक कबीरदास, त्यांच्या घरातले 6 जण पॉझिटिव्ह आहेत, 5 जण सिम्पटम्स आहेत. गावामध्ये आत्तापर्यंत 22 पॉझिटिव्ह मिळालेत, अजून सगळ्यांची चाचणी केली नाही. तिथले जे माजी आमदार आहेत त्यांनीही सांगितलं, ताई आमचं पोहरादेवी गाव हे सील करण्याची वेळ आली, म्हणजे एवढा सगळा त्या ठिकाणी गोंधळ. आणि कोणासाठी? तर या बलात्कारासाठी, या हत्यारासाठी, म्हणजे आपण शेण खायचं आणि आपल्या समाजाला वेठीला धरायचं. हा नवीन ट्रेंड आता चालू झाला आहे. तर हे संपूर्ण प्रकरण असं आहे की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल 15 दिवस गायब असलेले मंत्री संजय राठोड हे पोहरादेवी इथे दाखल झाले 23 फेब्रुवारीला आणि यावेळी त्यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये तिथं उपस्थित होता. अगदी या मंत्र्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं, त्यांची जी सांस्कृतिक
सांस्कृतिक पारंपरिक वाद्य आहेत ती वाजवण्यात आली आणि त्यांचं मोठ्या थाटामाटामध्ये तिथं स्वागत झालं. त्या संपूर्ण प्रकारावेळी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जिल्हा प्रशासनानं यापूर्वी याबाबत ची दक्षता का घेतली नाही, मुख्यमंत्र्यांच्या कडक आदेशांनंतर सुद्धा आणि गर्दी होऊ शकते याची शक्यता असताना, खरं तर याचा पूर्ण अंदाज असताना सुद्धा प्रशासनाकडून आणि स्वतः मंत्र्यांकडून याची खबरदारी का घेण्यात आली नाही असे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित झाले. दरम्यान इथे कुठल्याही कोरोनाच्या नियमाचं पालन झालं नाही, अनेकांनी मास्क वापरले नव्हते, गर्दी तर होतीच आणि त्यामुळे खरं तर याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मुख्यमंत्र्यांचेच नेते आता त्यांचे आदेश पाळत नाहीत अशीही टीका झाली आणि या संपूर्ण प्रकारानंतर मंत्री संजय राठोड असं म्हणाले की गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं मात्र लोक तिथे जमा झाले. पोलिसांनी ही गर्दी खरं तर पांगवण्याचाही प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय, मात्र ती गर्दी ही पोलिसांच्याही हाताबाहेर गेली असं सांगण्यात येतं आणि त्यामुळे आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अशी आहे की या पोहरादेवी अंबादेवी पोहरादेवी इथल्या अंबादेवी मंदिराचे जे महंत आहेत कबीरदास महाराज यांच्यासह 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबीरदास महाराज यांच्या कुटुंबातील सुद्धा 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारासाठी जबाबदार कोण हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय. जी भीती आहे ती खरी ठरली आहे आणि त्यामुळे आता या पुढे तरी या नियमांचं कडक पालन केलं जाणार का लोकप्रतिनिधींकडून हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दरम्यान यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.